बळीराम विठ्ठल बेलदार, राहणार सरडे, तालुका पटकर, जिल्हा सातारा। या ठिकाणी मी आपणाला माझ्या शेतात मका या पिकाचं मला उत्पन्न घ्यायचं आहे, तर त्या मकाच्या ब्यावर मी बायोल RCFचं बायोला या कंपनीचं औषध लावून त्याला प्रक्रिया करून त्याच्यावर मी त्याला माझ्या शेतीसाठी ही करत आहे। तरी घेतलेलं आहे मी आता माझ्या शेतीत टाकण्याकरता, त्याची मी त्याला बीज प्रक्रिया करत आहे बायोला या कंपनीच्या औषधाकडून, व त्याची प्रक्रिया करून मी आता ते बी 15 ते 20 मिनिटं सावलीमध्ये सुकण्यासाठी ठेवत आहे, व नंतर मी माझ्या शेतात पेरण्यासाठी घेऊन जाणार आहे। आणि हे बी सुकल्यानंतर मी माझ्या शेतात पेरण्याकरता नेणार आहे, आणि नंतर ह्या बियापासून मला 100% उगवण क्षमता मिळणार आहे, तसेच त्याच्यापासून मला उत्पादन 10 ते 20% ज्यादा मिळणार आहे। त्याच्यामुळे मी ही बायोला कंपनीच्या प्रक्रियेवर माझा विश्वास आहे, आणि त्याच्यापासून मला उत्पादन जास्त मिळेल। धन्यवाद।